कोरोनाचा कहर वाढायला लागल्यावरती त्याचा प्रसार नियंत्रित आणण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आलं आणि सर्वच कारखाने बंद झाले गाड्यांमधून निघणारा विषारी धूर सुद्धा कमी झाला आणि त्याचा चांगला परिणाम पर्यावरणावरती झालेला दिसून येतोय हवेतील गुणवत्ता वाढू लागली आहे दृश्यमानता देखील वाढली आहे अगदी लांबची ठिकाणं सुद्धा उड्या डोळ्यांनी दिसू लागली आहेत साकीनाका इथून चक्क वांद्रे वरळी सिलिंग पाहता येऊ शकतो अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी हवेची गुणवत्ता ही एकशे चौऱ्याण्णव एवढी होती तर पंचवीस एप्रिलला बावन्न वरती ती आली एवढा फरक आता जाणवू लागलाय प्रदूषण कमी झाल्याचे हे परिणाम उघड्या डोळ्यांनी दिसू लागले आहेत आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन होऊन आता सुमारे एक महिना उलटून गेला आहे त्याचे जसे वाईट परिणाम दिसत आहेत तसे चांगले परिणाम देखील दिसत आहेत मुंबईमधील जी हवेची गुणवत्ता आहे ती, ती चांगली झालेली आहे वाढलेली आहे त्यामुळेच दृश्यमानता आहे ती देखील चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळते ज्या गोष्टी उघड्या डोळ्याने दिसत नव्हत्या त्या आता हवेची गुणवत्ता वाढल्यामुळे आणि दृश्यमानता वाढल्यामुळे दिसत आहेत मी आता असलफा येथील साकीनाग्याजवळील एक इमारत या इमारतीवर आहे आणि इथून जवळजवळ च चौदा किलोमीटर लांब असलेला वरळी सिलिंग हा उड्या डोळ्याने आपल्याला पाहायला मिळतो आहे ही एक सकारात्मक बाब जी आहे ती म्हणायला लागेल कारण मुंबईमधले जे कारखाने असतील विमानतळ असेल किंवा गाड्या ज्या असतील त्या रस्त्यावर धावत नाही आहेत त्यामून होणारं प्रदूषण आहे ते कमी झालेलं आहे आणि त्यामुळेच मुंबईतली जी किंवा आजूबाजूच्या परिसरातील जो प्रदूषण आहे त्याची जी पातळी आहे ती कमी झालेली आहे आणि त्यामुळेच हा जो चांगला सकारात्मक जो परिणाम आहे तो जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे मात्र आर्थिकदृष्ट्या जरी आपण थोडं पाठी राहिलो असेल ह्या लॉकडाऊनमुळे मात्र पर्यावरण दृष्ट्या आपण जर विचार केला तर ही एक सकारात्मक बाब आहे मात्र जर करोनाला जर हरवायचं असेल तर तुम्हाला घरीच थांबायला पाहिजे आणि लॉकडाऊनचे कडेकोट नियम जे आहेत ते पाळणं गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आर्यसह प्रशांत अंकुशराव झी मीडिया मुंबई